काही वेळापूर्वी राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षाची अकोले पंचायत संदर्भातली जी का काही बैठक होती महाविकास आघाडी क करण्यासंदर्भामध्ये ती बैठक संपन्न झाल्यानंतर अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची देखील आपण काही वेळापूर्वी प्रतिक्रिया घेतली होती त्यांनी देखील सांगितलं होतं का काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक संपन्न झाल्यानंतर शिवसेनेसोबत देखील बैठक करू असं त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियामध्ये सांगितलेलं होतं आणि काही वेळानंतर आता व्हॅलेन्सिया सोसायटी या ठिकाणी देखील शिवसेनेची बैठक संपन्न झालेली आहे थी, या ठिकाणी जर आपण नेते पाहिले तर शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळा असतील मधुकर ताळपाडे असतील महेशराव नवले असतील त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे युवा नेते असतील अमित भांगरे असतील रामारितिकांडे असतील सगळे पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि यांच्या चेहऱ्यावरती देखील थोडासा आनंद या ठिकाणी पाहायला देखील मिळतोय नेमकी काय बैठकीमध्ये काय काय घडलेलं आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आपल्यासोबत आहेत तमचंद्र धुमाळ बैठक आतमध्ये गोपनीय झालेली आहेत काही चेहऱ्यावरती थोडंसं हसू दिसते मात्र काही वेळापूर्वी जर पाहिलं तर सन्मानाने जर आम्हाला जर विचारात घेतलं नाही तर आम्ही सतरा प्रभागांमध्ये सतरा उमेदवार लढू अशी तुमची भूमिका होती मात्र आता बैठक संपन्न झाली आहे आणि चेहऱ्यावरती हसू दिसते अकोलेकरांना काय सांगाल आता आत्ताच आमची आमचे शिवसेनेचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी राष्ट्रवादीचे आपले लोकप्रिय आमदार आदरणीय किरणराव साहेब त्यानंतर आदरणीय अशोकराव साहेब आणि गायकर साहेब व अन्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी काय नगरपंचायतीमध्ये जे काय महाग विकास आघाडी करायची त्या संदर्भात आमची भूमिका त्यांनी जाणून घेतली आणि आम्हीसुद्धा त्यांची भूमिका जाणून घेतली त्यांना आम्ही एकच सांगितलं की शिवसेना हा तसा चांगल्या ताकदीचा पक्ष शहरा आणि तालुक्यामध्ये आहे त्यामुळं आमच्या वाट्याला आमचा वाटा द्या आणि निश्चितपणानं तालुक्याचे आमदार त्याचा विचार आम करतील त्यामुळे आम्हाला आम्ही ही चर्चा एक दोन दिवसात जागा होत फायनल होईल एकंद्रित महाविकास आघाडी संदर्भातलं जे आता काही खलबत सुरू आहेत शहरामध्ये आता ह्याच अशाच बैठका संगमेरपर्यंत जाणार आहेत असं काही वेळापूर्वी कळालंय मात्र तुमचं काही मागणीबाबत काही असा प्रतिसाद त्यांच्याकडून मिळतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी काही तुमची मागणी असेल त्या मागणीमुळे तुम्ही जे काही थोडंफार बाजूला दिसतायत त्याच्यावरती काही चर्चा झाली का मुख्य प्रश्नावरती आता आम्ही आम्हाला कोणकोणती वाट पाहिजे आम्ही त्यांच्या समोर त्याची मागणी केलेली आहे काँग्रेस पक्षांनी आमच्या अगोदर मिटिंग झाली त्यांनी पण मागितलेली परंतु आमदार साहेबांनी सांगितलं की ह्या शहरामध्ये कुठल्याही प्रकारे विकास आघाडी हे आपल्याला करायचीच आहे त्यामुळे आम्हीसुद्धा दोन पावलं येऊ मागे मागे येऊ आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दोन पावलं येऊ आणि निश्चितपणे ह्या महाविकास आघाडी जर झाली नाही तर याचा फायदा भाजपला भेटणार आहे आणि म्हणून आम्ही तिन्ही पक्ष भाजपला याचा फायदा होऊ नये आणि महाविकास आघाडीचा झेंडा या नगरपालिकेवर कसा फडकेल तो याच्यासाठी फटकेल की विकास आघाडीचं सरकार राज्यावर काम करते आणि आम्हाला शहराचा शहराचा विकास करून चेहरा आम्हाला बदलायचं आहे असं आमचं मत आहे असं त्यांचं मत आहे महाविकास आघाडीचा झेंडा जो आहे त्यांना अकोले नगरपंचायतवरती फडकवायचा आहे महेशराव काही वेळापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची एक गोपनीय बैठक झाली त्यांचं जे काही शिष्टमंडळ जे आहे ते नामदार थोरातांच्या भेटीला जाणार आहेत त्याच्यानंतर तुमच्याशी पण आता जे अकोल्याचे आमदार असतील डॉक्टर किरण लांबटे ज्येष्ठ नेते असले राष्ट्रवादीचे सीताराम पाटील गायकर असतील भांगरे असतील यांची जी आता बैठक झालेली आहे ही बैठक झाल्यानंतर तुमचं देखील काही शिष्टमंडळ नामदार थोरातांच्या भेटीला जाणार आहे का आता अशा प्रकारचं आमंत्रण अजूनपर्यंत शिवसेनेला कुणी दिलेलं नाही परंतु आत्ता तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांनी आमचे अध्यक्ष आणि तळपडे साहेब आणि प्रमुख यांना आम्हाला निमंत्रित केलं तर त्या पद्धतीने आम्ही अत्यंत जी काही आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि आमच्या शहरातील जे काही प्रमुख आमचे ॲक्टिव्ह कार्यकर्ते ज्या प्रत्येक प्रभागामध्ये आहेत त्यांच्या संदर्भामध्ये ते वार्ड आम्ही त्यांच्याकडे दिलेले आहेत ज्या पक्षाची ताकद ज्या वार्डमध्ये आहे त्या पक्षाला तो वाढ सुटला पाहिजे आणि महाविकास आघाडीचं सरकार आहे राज्यात जसा फॉर्म्युला आहे तशाच प्रकारचा फॉर्म्युला तुम्ही इथं अवलंबा पालक तुम्ही आहात पालक म्हणून तुम्ही दोन पावलं मागे राहा आणि बाकीच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना त्यांचं सन्मानपूर्वक या चर्चेमध्ये आणि या नगरपंचायतमध्ये सन्मान द्या अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आपल्यासोबत होते महेशराव नवले शिवसेनेचे जे काही निरीक्षक आहेत त्यांनी देखील काही वेळापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहेत मला एक सांगा जे काही तुमचे शिवसैनिक असतील कार्यकर्ते असतील नेत्यांनी नेत्यांचं म्हणणं मांडलेलं आहे मात्र कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात त्यांच्या सगळ्यांच्या बाजू समजून घेतल्या आहेत काय म्हणणं आहे त्या कार्यकर्त्यांचं महाविकास आघाडीमध्ये जायचं की स्वतंत्र लढायचं याबाबतलं काय म्हणणं आहे आता आता महाविकास आघाडी म्हण लढायचं तर संघटनेचा आदेश तर सतराचा आहेच पण आपली राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे जर भाजपला संपवायचं असेल तर आम्हाला आघाडी करणं जरुरी आहे तर आम्ही त्या आता साहेबांना बोललो तर त्या चर्चा झाली त्यांच्याबरोबर की तडजोडी करा आम्हाला आमच्या जागा आम्हाला पाहिजेत आमच्या फेवरच्या आम्हाला जागा तुम्ही द्या आम्हाला अशा आम्हाला सन्मानपूर्वक जागा द्या आम्ही त्यांच्यावर तेवढंच बोललो ते पण आम्ही विचार करतो आपण दुसरी बैठक घेऊ आणि फायनल करू बैठक घेऊ आणि फायनल करू असं देखील त्यांचं म्हणणं आले आहे तर माझ्यासोबत तळपाटी साहेब आहे तर तळपाटी साहेब काल तुमच्या शिवसेनेच्या एका नेत्यानं जे काही तुमचे तालुका प्रमुख असतील यांच्यावरती देखील सांगितलेलं आहे का महाविकास आघाडी जा किंवा नका जाऊ जे काही माध्यमांमध्ये आलेले नेमकी संभ्रमामध्ये तुमच्या काही कार्यकर्ते आहेत असं वाटत नाही आता नाही ही दुतोटी भूमिका झाली जे कोणी तुम्ही सांगताय त्या माणसाने जिल्हा परिषदेच्या वेळेला ही टाकली होती युती होत असेल तरच मी तुमच्या पक्षात प्रवेश करतो आणि इलेक्शन लढवतो आणि त्यावेळेस वरून पक्षाचे आदेश होते की भाजपासोबत युती करायची नाही केवळ तालुक्यातच फक्त युती झाली होती मग त्यावेळेस तो वेगळा नियम आणि आज ग्रामपंचाय पंचायत नगरपंचायतला वेगळा नियम म्हणजे तुमची पोरं पडली ती चालतील पण आम्ही मात्र सेफ राहिलो पाहिजे ही भूमिका चालणार नाही आणि आज राज्यात आमचं आघाडीचं सरकार आहे बरं जिथं सिटिंग एम एल ए ज्या पक्षाच्या असतील त्यांची ज्येष्ठाची भूमिका असते जो आमच्या पक्षाचा फॉर्म्युला ठरलेला आहे तो तुम्हाला माहिती असेल ते मी सांगत नाही पण त्याप्रमाणे इथे वाटप होतील आणि आमदार साहेबांनी म्हणजे राष्ट्रवादी पक्षाने पुढाकार घेऊन काँग्रेसशी चर्चा केली आमच्याही चर्चा केली भाकपाशी करणार आहेत मनसेशी करणार आहेत आणि भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन मग ते फायनल निर्णय घेणार त्यांना आम्ही विनंती अशी केली आम्ही आमच्या मुलाखती घेतल्या त्यानंतर आमच्या वॉर्ड ज्या ज्या वॉर्डमध्ये आमची ताकद चांगली आहे अशा प्रकारचे वॉर्डची आम्ही त्यांच्याकडे मागणी पुटप केलेली आहे आणि त्यातही त्यांना विनंती केली की बा तुम्ही ज्येष्ठाची भूमिका उठवत असताना थोडं तुम्ही दोन पावलं मागे घ्या मिळाल बर तर आम्ही दोन पावले मागे घेऊ पण सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला विधानसभेच्या नंतर ही इलेक्शन होतं आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे महागाडीचा ब झेंडा आपल्याला ते पटकवायचा आहे त्यामुळे शंभर टक्के आघाडी महागाडी होईल आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा पुढाकार राहील आम्ही आहोत काँग्रेसही आहे मनसे आमच्यासोबत येईल ते पण पक्षाशी ते बोलणार आहेत हा तर हे सगळं एकत्र आपण येणाऱ्या नगरपंचायतच्या इलेक्शन आपण सामोरं जाऊ आणि नक्कीच इथे आपण हे संपादन करू जे काही भूमिका त्यांनी मनसे संदर्भात आणि मार्क्सवादी संदर्भात मांडल्या आहेत महेश रोपुन्या तुम्हाला मी विचारतो मनसे बाबत आता समजा तुमचं काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल याच्यामध्ये जागेच जे काही खलबत्तो होणार आहेत मात्र मनसे देखील तुम्ही जे काही बाकीच्या महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या बोलण्यातून असं थोडंफार दिवस विचार केला जाईल असं त्यांच्या बोलण्यातून नगर नगर नगरपंचायतचा जो काही आपला सकाळ अकोले शहर आहे याच्यामध्ये प्रत्येक पक्षाची ताकद आहेच आणि मग जर ह्या सगळ्या पक्षांना जर बरोबर घेतलं तर निश्चितच नगरपंचायत ही आपल्या ताब्यात येऊ शकते महाविकास आघाडीच्या ताब्यात येऊ शकते आणि म्हणून छोटे जरी पक्ष असले परंतु त्यांची ताकद नाकारता येणार नाही ना ना। त्यानंतर सन्मानपूर्वक निम कि किमान विचाराधीन घेतलं तरीसुद्धा ते लोक आपल्यावर येऊ शकतात आणि म्हणून आमदार म्हणून त्यांना आम्ही विनंती केली की आपण ह्या लोकांशी बोलावं म्हणजे आता ते जे तालुका प्रमुख मनसेचे दत्ता नवल्या असतील किंवा मार्क्सवादीचे जे काही नेते असतील डॉक्टर अजित नवल्या असतील यांच्याशी चर्चा झाली आहे बाकीचे जे काही नेते असतील किंवा तुमची डॉक्टर अजित नवलेंबरोबर आमची एक चर्चा झालेली आहे आणि मनसेच्या नेत्यांबरोबर आमदार साहेबांची बैठक झालेली आहे डॉक्टर अजित सुद्धा नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी कधी सहभाग घेतला नाही परंतु महाविकास आघाडी म्हणून ते राज्यात काम करतात आणि संपूर्ण देशात ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम करतात आणि म्हणून विचार म्हणून डॉक्टर अजित नवले आणि त्यांचं जे काही कार्यकर्ते या शहरामध्ये खूप कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी यापूर्वीसुद्धा अशी कधी अपेक्षा व्यक्त केली नाही परंतु आत्ता मात्र ह्या संदर्भामध्ये साहेब आणि बाकीची मंडळी सगळी बोलणार आहेत आम्ही पण पार्वत्यांच्याशी बोललो सकारात्मक आहेत येणाऱ्या काळात त्याचे रिझल्ट सकारात्मक बाहेर येतील येणाऱ्या काळामध्ये त्याचे सकारात्मक रिझल्ट बाहेर येतील असं महेशराव नवले हे जे काही शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे मात्र ह्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बोलण्यामधून देखील एक एक दोन ते दोन मुद्दे आता पुढे येत आहेत जे काही मार्क्सवादी किसान सभा असेल त्यांचे जे काही नेते असतील त्यांचा देखील विचार ह्या महाविकास आघाडीमध्ये केला जाईल तसेच जे काही मनसेचे जे काही पदाधिकारी असतील किंवा त्यांचे इच्छुक उमेदवार असतील त्यांचा देखील विचार केला जाईल का हे देखील त्यांच्या बोलण्यातून आलेलं आहे मात्र महाविकास आघाडी संदर्भामध्ये किती दिवसामध्ये महाविकास आघाडी एकत्र ये येऊन हा निर्णय जाहीर करते त्याच्यानंतर कोणाला किती जागा ह्या किती मिळणार त्याच्यानंतर मनसेला किती जागा द्यायच्या मार्क्सवादी जे काही पक्ष असेल त्यांना किती जागा द्यायच्या काँग्रेसला किती राष्ट्रवादीला किती शिवसेनेला किती अशा कोणाकोणाला किती जागा मिळणार हे येत्या काही दिवसामध्ये समोर येणार आहे मात्र आता जर महाविकास आघाडी झाली सगळे पक्ष जर एकत्र आले तर अकोल्यामध्ये भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आणि बाकीचे जे काही छोटे मोठे पक्ष हे येऊन मोठा लढा येत्या काही दिवसामध्ये आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आणि मोठी रणधुमाळी अकोले शहरामध्ये रंगतानाचं चित्र अकोले वासियांना पाहायला मिळणार आहे प्रतिनिधी सचिन खरात समे गणेश आवारी एम एस टाइम्स मराठी अकोले अहमदनगर अकोले नगर, नगर परिषदेची निवडणुकीची सगळी धामधूम सुरू झालेली आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं शहरामध्ये काम आहे आशा कर्मचारी अंगणवाडीच्या ताई आहेत ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत डेटा ऑपरेटर आहेत बांधकाम कामगार आहेत विधवा परितक्ता अपंगांचं मोठं संघटन आमचं आहे टपरीधारकांचं संघटन आहे आणि ह्या सगळ्या वंचित घटकांचं सुद्धा प्रतिनिधित्व नगर परिषदेमध्ये हवावं अशी स्वाभाविक इच्छा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आहे आम्ही या निवडणुकीत भाग घेणार आहोत महाविकास आघाडीला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे मात्र त्याबद्दल सन्मानाने चर्चा झाली पाहिजे ज्या प्रकारचा त्याग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे आणि भाविक काळात सुद्धा या एकजुटीसाठी करण्याची आमची इच्छा आहे त्याचा रास्त सन्मान व्हावा अशा प्रकारची भावना आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आम्ही आमच्या वतीनं मांडली तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लामटे हजर होते सीताराम पाटील गायकर हजर होते अशोक जी हजर होते त्याचप्रमाणे महेश नवले हजर होते अशोक देशमुख हजर होते भानुदास तिकांडे दा हजर होते आणि त्या सर्वांच्या पुढे आम्ही आमच्या भावना मांडल्यात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा अत्यंत सन्मानाने विचार केला जाईल तो जर त्यांनी केला तर नक्कीच आमचं सहकार्य त्यांना राहील